गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। बातमी आहे राज्यातील अपघातांची। मागचा संपूर्ण आठवडा हा अपघातांचा आठवडा ठरला। दुर्दैवाने अनेकांचा या अपघातात प्राण गेला। दरम्यान आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही अपघातांची मालिका सुरूच होती। शनिवारी दक्षिण गोव्यात झालेल्या एका भीषण अपघातात एका 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे। बाणावली येथील दांडो मैदान नजीक कोलवा येथून वारकाच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या इनोवा कारने शनिवारी एका दुचाकीला धडक दिली। या अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला। यानंतर जखमी दुचाकीस्वाराला गंभीर अवस्थेत मडगावातील हॉस्पिसियो रुग्णालयामध्ये नेण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला। ही दुर्घटना शनिवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली। कोलवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खारेवान मडगाव येथील हनुमंत हरिजन हा 22 वर्षांचा तरुण दुचाकी घेऊन जात होता। कोलवा येथून वारकाच्या दिशेने डॉक्टर महेंद्र कुडचडकर आपल्या इनोवा कारने निघाले होते। डॉक्टर कुडचडकर हे 54 वर्षांचे असून ते कांपाल पणजी इथं राहणारे आहेत। कुडचडकर यांच्या कारनं हनुमंतच्या दुचाकीला धडक दिली। या अपघातामुळे हनुमंत हरिजन यांच्या दुचाकीसह कार देखील रस्त्याबाहेर गेली। दुचाकी चालक हनुमंत हरिजनला यात गंभीर दुखापत झाली। त्याला तत्काळ मडगाव येथील हॉस्पिसियो रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी कोलवा पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजित वेळीप पुढील तपास करत आहेत। एकूणच राज्यातील वाढत्या अपघाताच्या घटनांनी चिंता देखील वाढवली आहे। दरम्यान गेल्या संपूर्ण आठवड्यात कधी कुठे किती आणि कसे अपघात झाले त्यावरही एक नजर टाकूयात। गेल्या मंगळवारी नैवाद पुरस्कडे इथं अपघात झाला होता। दुहेरी अपघातामुळे या ठिकाणची वाहतूक विस्कळीत झालेली। सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नव्हती। तर दुसरीकडे बायथोकल बोरी येथील रस्ता तर अपघातांसाठी कुप्रसिद्ध होत चाललाय की काय असा प्रश्न उपस्थित झालाय, कारण गेल्या मंगळवारी या ठिकाणीही कार आणि टिप्परचा अपघात झाला होता। या अपघातामध्ये 4 जण जखमी झाले होते। दरम्यान सोमवार तर अपघात वार ठरला होता। हेडफड येथील खाडीमध्ये कार बुडून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता। यातील मृत्यू झालेली तरुणी ही तर पुण्यातली अभिनेत्री असल्याचं नंतर समोर आलं होतं। तर केरी पेडण्यामध्ये एका पोलिसाचा अपघातामध्ये जीव गेला होता। याच दिवशी वाळपईतही अपघातांची मालिका पाहायला मिळाली होती। तर इथे बांबोळीत रविवारी रात्री उशिरा झालेल्या अपघातामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला होता। आश्चर्याची गोष्ट म्हणजे या तरुणानं काही तासांपूर्वीच एक नवी कोरी कार खरेदी केली होती। दरम्यान गेल्या गुरुवारी सकाळी तोरसे पेडणे मार्गावर मोठा अपघात झाला। या अपघातामध्ये कुडाळ येथील युवक जागीच ठार झाला होता। गुरुवारी गावकरवाडा होंडा इथं एक दूध वाहतूक करणारा टेम्पो कलंडल्यानं अपघातग्रस्त झालेला। तर गुरुवारी रात्री काणकोणात एका कार चालकाचा कारवरचा ताबा सुटल्यानं कार रस्त्याच्या कडेला नाल्यात पडली होती। सुदैवानं या दोन्ही अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नव्हती। दरम्यान अपघाताच्या या वाढत्या घटनांनी पुन्हा एकदा अनेक सवाल उपस्थित केले आहेत। दरम्यान गेल्या काही काळात अपघात होण्याचं प्रमाण वाढल्याचं आकडेवारीतून समोर आलंय।